पोलीस आयुक्तालय एस पी कार्यालयाला आपण व्हिजिट देऊन पोलीस कार्याविषयीची आपण परिपूर्ण माहिती मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पोलिसांचे शस्त्र त्याचा वापर कसा केला जातो, कोणकोणते विभाग असतात आणि त्या विभागामध्ये काय काय कार्य चालतो हे लिहून आहे. कोणकोण गेले होते त्याला एस पी ऑफिस समोर आज करा. ठीक आहे, धन्यवाद करा. तर या पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत स्वसंरक्षण प्रशिक्षणाचा एक भाग ठेवण्यात आलेला आहे, त्याला डिफेन्स म्हणतात, बचाव किंवा संरक्षण स्वतःच. आपण दैनंदिन जीवनामध्ये बाहेर फिरत असताना अनेक अडचणी येतात. तुम्ही दररोज पेपरमध्ये वाचत असाल की पेपरमध्ये बरीचशी माहिती ही मुलींची अशी खेळ काढली तशी काढली, शाळेमध्ये किंवा बाजारात गेले असताना असं तसं सर्व तुम्हाला पेपरमध्ये वाचायला मिळतं. तर या अचानक उद्भवणाऱ्या प्रसंगाला आपणाला कसं तोंड देता यावं यासाठी शासनाचं उद्दिष्ट असं आहे. मागच्या 2 वर्षापूर्वी तर दर वर्षाला स्वसंरक्षण प्रशिक्षण हे 10 दिवसाचं चालायचं, परंतु मागच्या 2-3 वर्षापासून हा जो कार्यक्रम होता तो बंद करण्यात आलेला आहे. आणि त्याच्याऐवजी हे केंद्र सरकारद्वारे महाराष्ट्र सॉरी कॅडेट पोलीस कॅडेट कोर्स हा कार्यक्रम सुरुवात करण्यात आलेला आहे संपूर्ण भारतामध्ये. आणि या कार्यक्रमाअंतर्गत मुलांना महिलांना बाहेर वागत असताना फिरत असताना शाळेत जात असताना बाजारात जात असताना किंवा कुठेही बाहेर फिरत असताना समजा अचानक काहीतरी अडचण आली तर त्या अडचणीचा मुकाबला त्या अडचणीला आपण कसं तोंड द्यावं याच्यासाठी काही प्राथमिक स्वरूपामध्ये तुम्हाला स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे धडे दिले जायला लागले. म्हणून आज आपण आपल्या शाळेमध्ये स्वसंरक्षण प्रशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला. तर हे सर ज्ञानेश्वर चव्हाण सर हे तुम्हाला स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे धडे देणार आहेत. म्हणजे जी काही प्रसंग अचानक जर उद्भवला तर मला अडचणीमुळे काही समस्या उद्भवली तर तुम्हाला स्वतःला तुमचं तुम्हाला तोंड देता यावं याच्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण आपल्या शाळेमध्ये आज द्यायला सुरुवात केलेली आहे. हे कार्यक्रम आपण 2 दिवस घेणार. तुम्हाला 5-6 दिवसाखाली सुद्धा मुलींना 8वी 9वीच्या मुलींना मी सांगितलं होतं काय नंतर तुम्हाला शनिवारी आणि सोमवारी स्वसंरक्षण प्रशिक्षणाचं धडे दिले जाणार किंवा प्रशिक्षण दिलं जाणार त्याच्यासाठी सर्वांनी उपस्थित राहा असं तुम्हाला 4-5 दिवसाखाली तुम्ही येऊन गेलेले दिवशी 4-5 दिवसाखाली तुम्हाला सांगितलेलं होतं. तरी परंतु आम्हाला कसं आहे जे फुकट मिळतं ना ते पचत नाही. फीस भरलेला दंड द्या 1000 रुपये द्या 2000 रुपये तेव्हा ते महत्व पडायला लागतं. फुकटचं पचत नाही पटत नाही आम्हाला. अनेक आणि जीव तोडून सांगा यांच्या कायद्याचं सांगा स्कॉलरशिप सुद्धा या मास्टरचं काहीतरी स्वार्थ याला मिळाले काहीतरी पण ध्यान देत नाही. आणि नंतर मग आय टी एमला स्कॉलरशिप पैसे नाही आय टी एमला मला म्हणतात सर आम्हाला पैसे नाही मिळेल. आणि कसे मिळतील ज्यावेळेस गरज आहे त्यावेळेस तुम्ही म्हणजे प्रतिसाद देत नाही असं आहे. तर सामोर सुद्धा बऱ्याचशा मुली गैरहजर राहिलेल्या आम्हाला त्याच्याशी घेणं नाही. आम्हाला जो कार्यक्रम पूर्ण करायचा आहे त्या अंतर्गत ज्या मुली आलेले त्यांचा आम्ही कार्यक्रम घेऊ आणि कार्यक्रम घे पूर्ण करू. तर आज सुद्धा 10-11 हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सोमवारी सुद्धा न चुकता सर्व मुली 10-11 वेळामध्ये हा कार्यक्रम घेतला जाणार आहे. म्हणून सोमवारी सुद्धा कोणीही गैरहजर राहायचं नाही. जे आलेले आहेत त्यांना सुद्धा सांगायचं त्या मुलींना सुद्धा या म्हणून 2 दिवस घेणार होत आम्ही आज आणि सोमवारी. राहील लक्षात तुमच्या सर्वांच्या. ठीक आहे, आता सर तुम्हाला या स्वसंरक्षण प्रशिक्षणाविषयी जी थोडीशी माहिती दिली त्याच्या अगोदर तुम्हाला एक प्रसंग सांगतो. आपल्या शाळेची मुलगी 2 वर्ष झाले या गोष्टीला की संबंधित झाला बघायची बाजारपट्टी म्हणजे चाकून मारून मारून टाकला नाही का मुलीला तुम्ही ऐकलेलं असेल नसेल ऐकलं ना ते आपल्या शाळेची मुलगी होती 10वी गेलेली होती. असा काही जर प्रसंग जर उद्भवला तर त्या मुलींना सुद्धा त्या काळामध्ये आम्ही स्वसंरक्षण प्रशिक्षणाचं धडे दिलेलं होतं ट्रेनिंग दिलेलं होतं परंतु तुम्ही विसरून जाता किंवा सिरियसली घेत नाही.
तर असं काही प्रसंग किंवा कोणी छेडछाड करायला लागलं एक तर तुम्ही पटकन गणित सांगायचं असा काही प्रसंग उद्भवला तर शाळेत मुख्याध्यापकांना किंवा तुमच्या वर्ग शिक्षकांना सांगायचं पाचकाळ सर असं असं व्हायला गेलं आलं लक्षात म्हणजे घरचे तर काळजी घेतात नाहीतर घरी जर सांगायचं 100% आणि शाळेत पण सांगायचं शाळेचं काही घडत असेल गपचूप बसायचं नाही म्हणजे का तुम्ही जर सांगितला तर भविष्यात काही जर प्रसंग उद्भवायचा आहे तो उद्भवणार नाही म्हणून तात्काळ सांगत द्यायचं आणि हे जे स्वसंरक्षण प्रशिक्षणाचा फायदा करून घ्यायचा एखाद्या वेळेस कोणी आपल्याला त्रास द्यायला लागलं त्या काही छेड काढायला लागलं तर त्यावेळेस आपण स्वतः आजूबाजूला कोणीच नाही तुम्ही एकट्याच आहात तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला स्वतःला सुपासाचा मुकाबला करता आला पाहिजे आणि काय करायला सुरुवात करा लगेच तर मी तुम्हाला दोन शब्द आपले क्लासेस सेल्फ डिफेन्स शिकण्यासाठी दोन शब्द सांगू इच्छितो की आता 7-8 दिवसापूर्वी म्हणजे घटना झाली आहे की कॉलेजमध्येच एका मुलीनं त्यांना 5 मिनिटापर्यंत असं चाकू लागलं सर आणि त्या ठिकाणी त्यांना जर डिफेन्स जर काहीतरी माहिती क्लासेस लावला त्यांना सुरक्षित करणार असं 5 मिनिटापर्यंत तो मुलगा एक तिकडे असं बघत होता परंतु त्यांनी बाजूच्या एरियामध्ये जे मुलं होते ते त्यांचं जीव वाचू शकले आणि जवळ आले तर त्यांचं गळापासून हत्या करण्यात आली सुरतमध्ये तर असं आपल्याला घटना घडू नये म्हणून मी आपल्याला डिफेन्स शिकवणार जर आपल्याला चाकू लावलं त्या प्रसंगी आपण काय करायचं कोणती सावधगिरी बाळगायची जर असं चाकू लावला तर कोणताच उपाय नाही आपल्या वाचण्यासाठी असं जर एखाद्याला चाकू लावला पाठवा त्याच्यासाठी कोणताच उपाय नाही वाचू शकत नाही आपण तुम्ही त्याला महाराज केलं तो खाली पडला तर तुमच्या गळा कापणार आहे बरोबर कोणताच असा उपाय नाही त्यामध्ये आपण जीव वाचू शकत नाही पण एक असं ट्रिक आहे की त्याने आपण जीव वाचू शकतो मी तुम्हाला सांगणार आहे बरोबर तर पहिली गोष्ट आपण गळ्यापासूनच घेऊया तर एखादी मुलगी असं धाडस निर्माण करायचं तुम्ही मला सांगायचं तुम्ही झोपडीचा ढाबता तुकडे तुम्ही बाहेर करू शकत नाही तर एखाद्या ठिकाणी तुम्ही काय करता घाबरता म्हणजे तुम्ही घाबरता म्हणजे तुमचं रस्त्यावरती कॉन्फिडन्स नाही म्हणून तर घाबरायचंच नाही तर आता मी तुम्हाला प्रेक्टिक करणार आहे की गळा धरल्यानंतर कोणती ट्रिक वापरायची माझा गळा धरू शकता असं किंवा मग